रिपोर्ट। हम देगलोर विधानसभा पोर्ट निवड़ के लोक नियुक्त चुने गए जीते संतकपुर साहब, उनके पास आए हैं और उन्होंने आज 41,000 के अधिक मतों से विजय जाहिर की है और उनसे जानते हैं कि आज इनको आज किस तरह महसूस हो रहा है आपके पिताजी ना रहने की वजह से। हा जो विजय है हा जनजनातून आणि मनामनातून झालेला आहे। प्रत्येक सामान्य माणूस या निवडणुकीमध्ये सहभागी झाला होता, जसं स्वतःचीच निवडणूक आहे। यासाठी मी नम्रपणे आपणास सांगतो की हा महाविकास आघाडीचा विजय आहे। सर्वांनी आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून हा विजय झालेला आहे। सर्वांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, सर्वांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब व इतर महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत या सर्वांच्यावरती विश्वास ठेवून या देगलूर बिळीच्या मायबाप जनतेचा व नांदेड जिल्ह्यातील मायबाप जनतेचा हा विजय व माणुसकीचा विजय झालेला आहे असं मला वाटतं। डक्कन सर्वांनं एक एक्झिट पोल काढला होता, त्याच्यावर आपल्याला काय म्हणायचं? नक्कीच मी त्यांच्या एक्झिट पोलनुसारच हा निकाल आला आहे, कारण त्यांनी सुद्धा जाणलं होतं त्यांच्या एक्झिट पोलमध्ये त्यांनी जो सर्वे केला होता देगलूर बिळीच्या मायबाप जनतेचा, हा कौल नेहमीच महाविकास आघाडीच्या पाठीशी सन्माननीय आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आहे। व देगलूर बिळीच्या मायबाप जनतेने नेहमीच माझे वडील स्वर्गीय आमदार रावसाहेबजी अंतापूरकर साहेब यांच्यावरती नितांत प्रेम केलं होतं, त्याचाच हा कौल मला आहे असं वाटतं। अजून जाणून घेऊ यांची मम्मी आहे यांच्याकडून काय विचारमत आहे जनतेसमोर? जनतेचे माझ्याकडे आशीर्वाद आहे, जनता म्हणत नाही, मला खूप आमच्यावर प्रेम केले। अंतापूरकर प्रत्येकाच्या हृदयामध्ये होते, अशोकराव साहेबाच्या तर होतेच। अशोकराव साहेब स्वतः म्हणले की माझं उजवा हात गेलं आहे म्हणून, प्रत्येकाच्या मनामध्ये हृदयामध्ये अंतापूरकर परिवार आम्ही आहे आणि तसंच राहणार आणि तसंच विकास करणार। मी शब्द देतो, वचन देतो।